चार गोष्टी ओपन राहिल्या पाहिजेत, एक दोन तीन आणि एक चार. सो हे पहिलं इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला जे काय तुम्ही कराल ते मनापासून झालं पाहिजे. मनापासून केलं तर कुठलीही गोष्ट इझी होते. फाउंडेशननंतर काय घ्यायचं, फाईन आर्ट्स घ्यायचं की अप्लाइड आर्ट घ्यायचं? आता फाईन आर्ट्स म्हणजे जिथे, म्हणजे आम्हाला असं सांगायचं फाईन आर्ट्स म्हणजे तुम्ही मुक्तपणे काम करू शकता, तुम्हाला फ्रीडम असतं. ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्हाला क्लायंटच्या हिशोबाने काम करावं लागतं. तर त्यावेळी असं तेवढं नॉलेज नव्हतं लहान असल्यामुळे. मग मी विचार केला की नाही, मला फ्रीडम आवडतं, मला असं बांधून असं नाही आवडत. सो मग मी फाईन आर्ट्सचा मी विचार केला की चल आपण फाईन आर्ट्सला जाऊया. पण फाईन आर्ट्स घेतल्यानंतर जेव्हा मी पासआउट झालो तेव्हा फक्त एवढंच माहिती होतं की चित्र काढायची, ॲज अ पेंटर म्हणून करायचं, एक्झिबिशन्स करायचे, बस. पण त्याचा मार्केटमध्ये, म्हणजे पैसे कमवण्यासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काय करायचं हे तेवढं हे नव्हतं, त्यामुळे ते कन्फ्युजन होतं. तर मग नंतर मग असं समजलं की नाही, आपण स्कल्प्टिंगकडे पण जाऊ शकतो, कारण मला स्कल्प्टिंग पण मला आवडायचं, क्ले आणि हे सगळं आवडायचं. की माझे सर होते बांदेकर सर, तर मी सरांना सांगितलं की असं असं मी मला जॉब पाहिजे, तर कुठे आहे का तुमच्या ह्याच्यामध्ये? तर म्हटलं की माझा एक मित्र आहे, त्याला त्याचा असिस्टंट पाहिजे, पण तुला त्याच्यामध्ये क्लेमध्ये पण आहे आणि सिफॉरेक्समध्ये काम करायचं आहे. तो सिफॉरेक्समध्ये स्टोन जो आहे, बघा हाच आहे, हा स्टोन आहे सिफॉरेक्सचा, ह्याच्यामध्ये कार्विंग खूप सुंदर होतं, सॉफ्ट असतो दगड. तर मी गेलो फर्स्ट टाईम आणि त्यांनी मला टेस्ट दिली की एक पाय बनवून दाखव सिफॉरेक्समध्ये. तसं पाहायला गेलं तर मी फर्स्ट टाईम ते मटेरियल हँडल करत होतो, तर त्याच्याबद्दल माहीत नव्हतं, फर्स्ट टाईम बघितलेलं. मी म्हटलं ठीक आहे, मी केला, मी पाय केला, त्याचे कार्विंग वगैरे केली, त्याला आवडला. आणि मग त्याच्याकडे माझा तसा पहिला जॉब माझा तिकडे चालू झाला. आणि मग ते करत असताना थोडासा स्टडी, मला असं वाटलं की कॉलेजबरोबर अजून पण स्टडी आपला अजून थोडा राहिला आहे, तो फक्त बेसिक झाला आहे. जे आताची जी मुलं आहेत, की कॉलेज हे तुम्हाला बेस देतं, शिक्षण तुम्हाला बेस असतं, तुम्हाला पुढे काय घेऊन जायचं ना हे तुमच्यावरती डिपेंड असतं, तुम्ही किती मेहनत कराल, काय कराल, हे सगळं तुमच्यावरती डिपेंड असतं. आता मी तसं फाईन आर्ट्स केलेलं, पण मला असं वाटतं की मी फाईन आर्ट्स केलं आहे ना, मी बरंच काय करू शकतो. की मी क्लेमध्ये काम, म्हणजे आत्ता ह्या स्टेजला जे मी काम करतो आहे, मला असं वाटतं की तो माझा पाया होता फाईन आर्ट्सचा. कारण की कलर स्कीम, ॲनाटॉमी, कॉम्पोजिशन्स, ज्या सौंदर्य शास्त्रामध्ये ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, तिथे मला जास्त पाहायला मिळाला, जास्त शिकायला मिळाला. लँडस्केप करणं, ह्या सगळ्यामुळे त्या गोष्टी ॲड ऑन होत गेल्या. तो एक माझा पहिला जॉब झाला. आणि जॉब झाल्यानंतर मग कुठेतरी असं वाटायला लागलं की फायनान्शियली पैसे कमी येत आहेत, कारण की मला 6 महिने मला पगारच नव्हता मिळाला. कारण की माझा स्वभाव असा होता की चल ठीक आहे, देतील 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 असं होतं. पण नंतर असं जाणवलं, कारण घरातनं फोर्स आई बोलायची, अरे काय, मी म्हटलं की नाही गं शिकतोय, अरे तू आधी 5 वर्ष शिकलास, आता शिकतोयस, पैसे कधी मिळणार? तर मिळला नाही गं, मिळतील मिळतील असं. पण मग ज्यावेळी मला ते थोडंसं मला समजलं की पेमेंट त्यांनी केला पण खूप कमी केला, पण त्याचवेळी आहे ना थोडासा कल माझा हळूहळू ॲनिमेशनकडे जायला लागला. की मग मी ॲनिमेशन, त्यावेळी सिल्वरटून नावाची कंपनी होती, तिथे माझा मित्र राजेश इंदुलकर, जो ऑलरेडी त्याने तिथे जॉईन केलं होतं, एक दिवस मी गेलो होतो त्याला भेटायला. मग तो बोलला, अरे अन्या, आमच्या इथे वॅकन्सी आहे, तर तू इंटरेस्टेड आहेस का ॲनिमेशनमध्ये? तर त्यावेळी कसं ॲनिमेशन खूप फॅसिनेट होतं, म्हणजे आपण बघतो आहे चालताना बोलताना थॉट प्रोसेस, म्हणजे जे काही आहे जे काही नाही आहे ते आपल्याला क्रिएट करता येईल. तर त्यांनी मला थोडंसं ट्रेनिंग दिली, त्यांनी मला थोडंसं शिकवलं इन बिटवीन काय असतं, कशा लाईट बॉक्स काय असतो हे त्यांनी मला सांगितलं. थोडंसं मी त्याच्याकडे जायचो, प्रॅक्टिस झाली आणि मी एकदा टेस्टला गेलो, टेस्ट पास झालो. आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं आहे, तुमचं सिलेक्शन झालेलं आहे, तुम्हाला ॲज अ म्हणजे इंटर्न म्हणून राहावं लागेल, तुम्हाला पेमेंट नाही मिळणार. पेमेंट तर नाही आहे, तर घरी काय सांगायचं? कारण की ऑलरेडी मी 5 वर्ष दिली आहेत आणि आईचं असं हे होतं की नाही, तुला आता पगार मिळायला पाहिजे. आणि मग 2-3 महिन्याच्या ट्रेनिंगनंतर आमचं फ्रीलान्सिंग चालू झालं, तिथून मग पैसे मिळायला लागले. ती मूवी होती बाल हनुमान, सगळ्यांना माहिती असेल, लर्न अँड अर्न, म्हणजे शिकायचं पण आणि कमवायचं पण. तो माझा पहिला पिक्चर होता, पहिला मूवी, आपला इंडियाचा पहिला ॲनिमेटेड मूवी होता बाल हनुमान. प्रोफेशनल काम मी तिथे सुरुवात झाली, कारण की लर्निंग प्रोसेस खूप इम्पॉर्टंट आहे. की तुम्ही
काय शिकता, जिकडे कुठे तुम्ही जाल तिथे बरेचसे तुमच्यापेक्षा सुपिरियर लोक असतात, त्यांच्याकडनं किती तुम्हाला घेता येईल ते इम्पॉर्टंट आहे. आणि ना मला असं वाटतं की आपण आहे ना ऑलवेज इट्स लाईक ए स्पंज. स्पंजचं काम काय असतं? ऑब्झर्व करायचं. तर जेवढं तुम्ही ऑब्झर्व कराल, आणि इथे खूप मोठी अशी हार्ड डिस्क आहे, इथे संपत नाही किती टाका इकडे, ते संपत नाही. चार गोष्टी ओपन राहिल्या पाहिजेत, एक, दोन, तीन आणि एक, चार. सो हे पहिलं इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला जे काही तुम्ही कराल ते मनापासून झालं पाहिजे. मनापासून केलं तर कुठलीही गोष्ट इझी होते. आणि त्यावेळी नवीन स्टुडिओ आलेला टून्समध्ये, त्रिवेंद्रममध्ये. सो त्रिवेंद्रमला विचार केला की काय करूया आपण, टाकूया का, तर मी तिकडे ॲप्लिकेशन केलं. त्यांनी बोलवलं, आमची टेस्ट घेतली. माझ्याबरोबर माझे काही फ्रेंड्स होते, अजय मतकर, ममता वगैरे, आम्ही तिघं चौघजणं होतो. गेलो तिकडे, टेस्ट दिली. तर टेस्ट दिल्यानंतर आम्ही मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर तो जो एक काळ होता ना, तो खूप माझ्या लाईफमध्ये मला असं वाटतं की खूप तो टेन्सवाला काळ होता. हातातला जॉब आपण सोडलेला आहे, एका ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे, तिकडनं रिझल्ट येत नाही आहे. त्यावेळी जी घालमेल होती, त्यावेळी जे मानसिक जो त्रास होता तो खूप होता. कारण की घरी इन्कम चालू होतं ते आपण आता बंद केलेलं आहे. काही वर्षांचं इन्कम चालू झालं आहे, पण आपल्याला जे करायचं आहे त्याच्यासाठी आपण ते बंद केलं आहे. पण देवाच्या कृपेने आणि आईबाबांच्या ह्याने आम्हाला तिकडनं बोलवणं आलं. आम्ही गेलो, आम्ही जॉईन केलं. कारण की मला त्यावेळी पैसे कमवणं गरजेचं होतं, मला इन्कम येणं गरजेचं होतं. सो इथे आम्हाला ट्रेनिंग मिळत होती. जे माझं सिलेक्शन झालेलं बॉम्बेमध्ये राम मोहनमध्ये UTV सिलेक्शन झालं होतं, पण मला 6 महिने ट्रेनिंग आणि 6 महिने विदाऊट पे, म्हणजे जवळजवळ वर्षभर पुन्हा विदाऊट पे राहायचं होतं. सो मला ते पॉसिबल नव्हतं. सो टून्सला दोन वर्ष होतं. दोन वर्षामध्ये बरंच काही शिकायला मिळालं. तिथे फिलिपिनोज होते, तिथे काही सिनियर्स होते. तिकडे मला एक थोडंसं माझा जो ड्रॉबॅक होता तो मला समजला, की लँग्वेज, की मला इंग्लिश मराठी मिडियममधून असल्यामुळे इंग्लिशचा मला खूप प्रॉब्लेम व्हायचा. आणि मग त्याच्यामुळे कसं व्हायचं की तिथे जे फॉरेनर्स होते किंवा फिलिपिनोज होते, ओके, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करताना म्हणजे त्रास व्हायचा. तर मग मी काय करायचो तिकडे माझ्यापेक्षा जे एकदम गैरगुजरे होते, म्हणजे फिलिपिनोज होते, त्यांचं पण इंग्लिश जाम बेकार होतं. मी त्यांच्याबरोबर एकदम इंग्लिश बोलायचो फुल कॉन्फिडेंटली. म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःमध्ये कसा आणायचा, ओके, हे मला समजलं. मी क्लेमध्ये काम करायचो, मी लँडस्केप करायचो, मी क्राफ्टमध्ये करायचो. कारण की ते आम्हाला असाइनमेंट्स होत्या, पण तो आवड होती त्याची. पण नंतर मी स्केचिंग जास्त करायचो. स्केचिंग जास्त इन द सेन्स, म्हणजे आमचे जे वॉकर्स होते ते येऊन सांगायचे. जसं मी आधी सांगितलं की पहिले 2 वर्ष मी सिरियस नव्हतो, म्हणजे एवढा नव्हतो. पण मग सरांबरोबर स्केचिंग, मग ड्रॉईंग करायला मला जास्त आवडायचं. म्हणजे मी नंतर विचार केला नाही, म्हणजे ड्रॉईंगच मी आपलं पुढे घेऊन जाईन. क्ले आणि हे आपण ॲज ए सपोर्टिव्ह असं ठेव. जसं मी हे केलं, क्ले पणमध्ये केलं, मी सिफारेक्समध्ये केलं, मी टेराकोट्टामध्ये केलं, पॉटरी अँड सिरॅमिक केलं. कॉलेज चालू असताना साईड बाय साईड हे सगळं चालू होतं. 2 प्रकारे तुम्ही जाऊ शकता. एक तर पोर्ट्रेट घ्या, आणि पोर्ट्रेटबरोबर कॉम्पोजिशन हे कंपल्सरी आहे. किंवा तुम्ही प्रिंट घ्या, प्रिंट मेकिंगबरोबर कॉम्पोजिशन हे कंपल्सरी आहे. तर हे दोन सब्जेक्ट घेऊन तुम्ही, म्हणजे दोन हे घेऊन तुम्ही तुमचा पाथ घेऊ शकता. मला जो इंटरेस्ट होता तो पोर्ट्रेटमध्ये होता, ॲनाटॉमी आणि स्केचिंग याच्यामध्ये होता. सो मी फायनल इयरला, म्हणजे 2 वर्ष मी पोर्ट्रेट घेतलं आणि कॉम्पोजिशन घेतलं. तर तसं पाहायला गेलं तर मला आवडायचं कॉम्पोजिशन आवडायचं, पोर्ट्रेट आवडायचं, ॲनाटॉमी, स्केचिंग हे सगळं आवडायचं. तेच घेऊन आणि त्याचाच फायदा मला माझ्या ज्या प्रोफेशनली जे मी आत्ता करतो आहे त्याच्यामध्ये मला झाला. कारण की कॉलेजमध्ये असताना स्केचिंग करणं, लँडस्केपला जाणं, ओके, आता लँडस्केपमध्ये ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी लँडस्केप करता तेव्हा तुमचा तिथे शेड अँड लाईटचा स्टडी होतो, कंपोजिशनचा स्टडी होतो, तुमचा पर्स्पेक्टिव्हचा स्टडी होतो. पोर्ट्रेट ज्यावेळी तुम्ही करता तर पोर्ट्रेटमध्ये तुमच्या संपूर्ण फेसलचा तुमचा स्टडी होतो, ॲनाटॉमीचा स्टडी होतो, जेशरचा स्टडी होतो. या सगळ्या गोष्टी कॉलेजला असताना, हे सगळं करत असताना ते कुठेतरी आतमध्ये जात होतं. आणि त्याचाच फायदा आता मला स्टोरीबोर्ड, कॅरेक्टर डिझायनिंग, कन्सेप्ट, ओके, हे सगळं म्हणजे करत असताना होतं.